राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावर वाहन चालकांचा जीव गेल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार का असे वृत्त आपला कोकण लाईव्हने प्रसिद्ध करताच या भागातील महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला तात्काळ सुरुवात झाली आहे. दुरुस्ती कामासाठी कोणाचा बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित करत आपला कोकण लाईव्हने दोनदा वृत्त प्रसिद्ध करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. हा मार्ग वर्दळीचा तीव्र उताराचा व वळणांचा असल्याने अधिक धोकादायक आहे. या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी स्वार जखमी झाले आहेत. या भागात अनेक महिला दुचाकी स्वार आहेत, त्यांच्याकडूनही तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले होते. या सागरी महामार्गावरील धारतळे ते आंबेरी पूल पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला पावसानंतर लगेच सुरुवात होईल अशी अपेक्षा होती, मात्र अद्यापपर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीच हालचाल दिसत नव्हती. प्रशासनाने संबंधित काम घेतलेले ठेकेदार एखाद्या वाहन चालकाचा बळी जाण्याची वाट तर पाहत नाही ना असा सवाल करीत प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर तात्काळ खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र ही तात्पुरती मलमपट्टी असून या भागातील धारतळे ते आंबेरी पूल पर्यंतच्या डांबरीकरण मंजूर असलेल्या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण व्हावे यासाठी आपला कोकण लाईव्ह पाठपुरावा करीत राहणार आहे. कोकण लाईव्हसाठी राजन लाड, राजापूर.